आयुष्मान ताराचंद्र खांडेकर यांचा आपण या ठिकाणी गौरव करत आहोत। त्यांना आज आपण या ठिकाणी अभिष्ट चिंतित आहोत। मला असं वाटतं की खांडेकरांचा गौरव हा त्यांनी केवळ वयाची 75 वर्षे पूर्ण केली यासाठी तर आहेच आहे, ते त्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक आहेत, आमच्या आदरास जरूर पात्र आहेत, परंतु त्याबरोबरच खांडेकरांचा गौरव हा त्यांनी आजपर्यंत जोपासलेल्या प्रामाणिक आंबेडकर निष्ठेचा गौरव आहे। त्यांनी सुमारे 6 दशके जेव्हा त्यांना करायला लागलं अगदी 15 वर्षापासून विद्यार्थी असताना वरठीसारख्या गावात राहत असताना त्याही वेळेला विद्यार्थी म्हणून देखील त्यांनी त्यांना त्या वेळात जे करत होतं त्या पद्धतीने त्यांनी लोकांमध्ये प्रबोधनाचंच काम केलेलं आहे। जात्यात प्रबोधनकार अशा प्रकारची प्रवृत्ती माननीय ताराचंद्र खांडेकर यांची राहिलेली आहे। त्यांनी जी 6 दशके समाजाची सेवा केली त्या सामाजिक योगदानाचा हा आज गौरव आहे। खांडेकरांनी त्यांच्या लेखनात आजच्या लेखामध्ये आलेला आमच्या धर्मदास निंबाळकरांच्या मित्राने जो त्यांच्या संदर्भात एक लेख लिहिला त्यातही आलेला आहे, खांडेकरांनी तशी तात्विक तडजोड कुठेही स्वीकारलेली नाही, अन्यायकारक तडजोड त्यांनी स्वीकारलेली नाही, नेमकेपणाने आंबेडकर विचारांचे त्यांनी मंडन केलेले आहे। आंबेडकर तत्वज्ञान प्रचिती आणि आविष्कार हा ग्रंथ त्या नेमकेपणाचे प्रतीक आहे। खांडेकरांचा आजचा गौरव त्यांच्या तत्वज्ञानात्मक भूमिकेचा सत्कार आहे असं मी मानतो। मित्र, खांडेकरांचा गौरव हा त्यांच्यातल्या अनेक गुण समुच्चयांचा सत्कार आहे, खांडेकर नावाच्या व्यक्तीचा तो सत्कार नाही आहे। माणूस आपल्या जवळ जेव्हा असतो तेव्हा माणसाला आपल्या जवळ जे आहे ते कधी कधी कळत नसतं, अनेक गुणांचा समुच्चय खांडेकरांमध्ये आम्ही पाहिलेला आहे। गेली अनेक वर्षे त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने त्यांचा एक कनिष्ठ बंधू या नात्याने जेव्हा मी त्यांच्या जवळ राहिलेलो आहे, खांडेकर कुठलीही भिडवण मुरवत न बाळगता त्यांना जे नेमकेपणाने सांगायचं आहे, जे मार्गदर्शन करायचं आहे, ते मार्गदर्शन करण्याकरता कधीही कंजूषपणा करत नाहीत। ज्या लोकसमूहात त्यांच्या ती ज्ञानी प्रज्ञावंत आयुष्मान व्यक्तित्वाचा गौरव होतो त्या समाजाची अधोगती होऊ शकत नाही, त्या समाजाची उत्तरोत्तर प्रगतीच होते, याच भावनेतून पुढच्या पिढ्यांमध्ये हा विचार संकलित करण्यासाठी आयुष्मान ताराचंद्र खांडेकरांचा हा सत्कार आहे, त्यांचा गौरव आहे, त्यांचं अभिष्ट चिंतन आहे। धन्यवाद। जय भीम। आज ह्या कार्यक्रमाला आपण सगळे जमलो आहेत, खरं म्हणजे ताराचंद खांडेकर सरांचं आज आपण अभिष्ट चिंतन करतोय, त्यांना 75 सुरू होते आहे, आज 75 त्यांचा वाढदिवस आहे। मी मागच्या काही दिवसापूर्वी मागच्या शताब्दीमध्ये 19 म्हणजे 20 शताब्दीमध्ये जेवढ्या लोकांना फिजिक्समध्ये नोबेल प्राईज मिळालं त्यांचा मी अभ्यास करत होतो, कारण आता काही दिवसापूर्वी आमची कॉन्फरन्स झाली त्यानिमित्ताने मी जेवढे नोबेल प्राईज विनर पाहिले सगळे 85 ते 90 काळात, म्हणजे त्या शताब्दीमध्ये जगले ज्यांचा जन्म 1850 दरम्यान झाला होता, ते सगळे 90 ते 100 वर्ष जगत होते। आपल्या देशामध्ये आपलं ॲव्हरेज एज 69 आहे, ॲव्हरेज एज म्हणजे सर्व लोकांचं, कारण आता काय कॉलरा आणि मलेरियाने लोक मरण्याचं प्रमाण फार कमी झालं म्हणून ॲव्हरेज एज वाढलेलं आहे, पण तसं ओव्हरऑल जर पाहिलं तर आपलं ॲव्हरेज एज खूप जास्त नाही आहे, आणि म्हणून त्याही दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की आपण कोणाची 75 करावी हे काही सोपी बाब नाही आहे। अनेक लोक आज रिटायर झाले, 58-60 रिटायर झाले आणि अनेक लोक जगत आहेत, आता ते अजून जगण्याचा प्रयत्न करतात, सकाळ संध्याकाळ फिरतात, म्हणजे दे वॉन्ट टू लिव्ह लाँग, ती चांगली बाब आहे। पण मी जेव्हा विचार करतो की या लोकांनी आयुष्यभर चालण्याचा जो प्रयत्न केला तो नुसताच पायाने चालण्याचा प्रयत्न केला, त्यांनी डोक्याने चालण्याचा प्रयत्न केलेला नाही, आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं
की आपण सर्व लोकांची अभिष्टचिंतन वयाचं करत नाही आहे. म्हणजे इमो जे म्हणाले की ती बाब अत्यंत खरी आहे की ज्या लोकांनी समाजासाठी काहीतरी दिलेलं आहे त्या लोकांचंच आपण अभिष्टचिंतन करतो. बाकी तो 70-90 मध्ये मरण पावला तर त्याचा काही खूप मोठा गाजावाजा होत नाही. तो जगतो तो स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी, याच्या पलीकडे त्याचं काही जगणं नसतं. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्याच्या बॅकग्राऊंडमध्ये ताराचंद खांडेकरांचं जगणं हे वेगळं आहे. मला आजच्या घडीला असं म्हणावंसं वाटतं, सर तुम्ही जो काळ पाहिला 56 चा काळ आणि ज्या काळात तुम्हाला ऊर्जा मिळाली, ज्या काळात तुम्ही बाबासाहेबांच्या मुवमेंटला वाहून घेतलं, लोकांपर्यंत ती बाबासाहेबांची मुवमेंट पोहोचवण्याचा प्रयत्न केला, आंबेडकर अध्ययन मंडळ असेल, जयभीम साप्ताहिक असेल किंवा मुक्तीवाहिनी असेल, आज मला वाटतं तीच स्थिती किंवा त्याहीपेक्षा वाईट स्थिती आलेली आहे. म्हणजे त्या काळात किमान ब्लॉटिंग पेपर सारखी आपली सिच्युएशन होती, जे काही आहे ते आपण ॲब्सॉर्व करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यातून ती पिढी घडलेली आहे. आज कदाचित तशी नाही. आज नवीन कोणत्याही युवकांना या मोमेंटमध्ये येण्याचा तर रस थोडा, त्यांना काही गंधही राहिलेला नाही आहे. आंबेडकर अध्ययन मंडळामध्ये तुम्ही जे काही बाबासाहेबांची म्हणून, इव्हन रिझर्व्ह बँकेमध्ये असताना तुम्ही रिझर्व्ह कधीच राहिले नाहीत. तुम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न केला, जरी तुम्ही टोपण नावाने दिला असेल तरी ते देण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की त्या काळात तुम्ही जे काही लोकांना घडवण्याचा प्रयत्न केला किंवा जे काही लिहून ठेवलं ते डॉक्युमेंटेशन आहे. तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता किंवा तुम पारिवारिक प्रसंग घडले त्यातूनही तुम्ही समाजाला कंटिन्युअस देण्याचा, माणूस कसतो याच्याबद्दल काही वाद नाही आहे, तरी पण तुम्ही देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही भालचंद्र खांडेकरांना उभं केलं, त्यांना तुम्ही आयडेंटिफाय केलं की बाबा तू पालीच्या दिशेने जा, मी जरा आंबेडकर सांभाळतो. तुम्ही आयडेंटिफाय केलं. आणि मला असं वाटतं की हा व्हिजन, भावाला मोठं करणं, भावांना मोठं करणं, त्यांना व्हिजन देणं, त्यांना समाजात आणणं, उभं करणं, ही साधी बाब नाही आहे. हे भालचंद्र खांडेकरांच्याही लेखनातून तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त झालेली आहे. काल परवापर्यंत ज्या काही आपण रिस्पॉन्स देत होतो, आता आपण ते देऊ की नाही हे सगळ्यांना भीती वाटते. आणि मला असं वाटतं 1956 काळात जेवढी तुम्हाला ऊर्जा मिळून तुम्ही मोठे झाले आणि समाजाला देण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं आज तेवढीच गरज आहे. आणि ताराचंद खांडेकरांसारख्या लोकांची जी गरज आहे, मला असं वाटतं की या समाजामध्ये बबन चहांदे जे म्हणाले की पहिल्या 5 लोकांमध्ये किती लोक आहेत असं की ज्यांनी आपलं सगळं व्यवसाय करून रोजीरोटी सांभाळून, बाबासाहेबांचा मेजॉरिटी वर्ग नोकरीपेशाच वर्ग होता, मेजॉरिटी, त्यातही अनेक प्राध्यापकच होते. किती प्राध्यापकांची नावं घेता येईल आपल्याला, ज्या काही आंबेडकरी मुवमेंटमध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे, त्यांच्याकडनं अपेक्षा होती आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये आपण प्राध्यापक नसतानासुद्धा, आपण रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी करत असतानासुद्धा ज्या तळमळीने लेखन केलं, लोकांना आपला इश्यू सांगण्याचा प्रयत्न केला आणि या आयुष्यभर तुम्ही प्रामाणिक राहिले, बाबासाहेबांच्या मुवमेंटशी तडजोड केलेली नाही, आणि म्हणून मला असं वाटतं की तुमचं अभिष्टचिंतन आहे. आज मला खरोखरच अत्यंत अभिमान आहे आणि आनंद आहे की ताराचंद हे जे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि खरे आंबेडकरवादी, आंबेडकरी विचाराचे, भगवान बुद्धाचा विचार आणि फुल्यांनी साहूंनी सांगितलेले विचार समाजातील तळागाळातील लोकांना कशा रीतीने पोहोचवायचा, असा ज्यांनी सतत प्रयत्न केला आणि लिखाण करतानाही देखील कुणाचीही कशाही प्रकारची तडजोड न करता जे सत्य आहे ते सत्य, जे असत्य आहे ते असत्य, यात कुठलाही भेदभाव न ठेवता फक्त आंबेडकरी विचार लोकांमध्ये कसे जुळवायचे आणि त्यांना कसं प्रज्वलित करायचं हाच एकमेव त्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय ठेवलं होतं. ज्यावेळी त्यांनी आपलं लिखाण सुरू केलं त्यावेळेस टोपण नाव घेताना देखील त्यांनी बाबासाहेब फुले आणि भगवान बुद्ध हे विचार आपल्या नजरेसमोर ठेवलेले आहेत. आणि म्हणूनच अनेक प्रकारचे जे लोक लिखाण करताना अनेक नावं घेतात, परंतु त्यांनी नाव घेतलं सत्यशोधक, सत्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे त्यांनी केलं आहे. म्हणजे मला समाजासाठी जे करायचं आहे आणि बाबासाहेबांची जवळ ही 56 मध्ये जी अत्यंत अत्युच्च शिखरावर होती त्या शिखराच्या काळामध्ये ते नागपुरात आलेत आणि नागपुरात येऊन त्यांनी
तो काळ सुवर्ण काळ पाहला आणि नंतर जे उतरती काळात लागली त्यावेळेस त्यांना रिपब्लिकन स्टुडंट युनियन आणि इतर बाबींचा विचार घेऊन त्यांनी मग सुरुवात केली समाजाला जागृत करण्याकरता आणि त्यांचं लिखाण अत्यंत प्रखर आणि विचारांना दिशा देणार आहे। ज्यांच्यामधली ऊर्जा संपलेली आहे जे आंबेडकर विचारापासून भटकत आहेत त्या सगळ्यांना असे जे काही स्वतःला नाठा समजतात रस्त्यावर आणण्याचं कार्य त्यांच्या लेखनीमध्ये आपल्याला दिसते। असा हा आपला एक अत्यंत चांगला मित्र कारण माझे त्यांचे संबंध मागच्या 20 वर्षापासून जवळीकचे आले आहेत आणि एक मित्र म्हणून मी त्यांच्याशी बरेचदा निर्णय विषयावर मार्गदर्शन घेतलेलं आहे विशेषतः चळवळीच्या बाबतीमध्ये। त्यांचे लेखन मी पाहिले त्यांनी जे स्तंभलेखन केलेलं आहे हे स्तंभलेखन जे असते हे स्तंभलेखन अत्यंत कठीण असं कार्य आहे कारण स्तंभलेखन हे त्या त्या काळाच्या परिस्थितीला अनुरूप असते की काय परिस्थिती आहे कालची परिस्थिती जी आहे ती लिहित असताना समाजाचं अध्ययन समाज चाललेल्या एकंदर बाबी ह्या सर्वांचं विवेचन करून त्याचं विश्लेषण करून त्या अत्यंत निर्भयपण मांडायचे असतात आणि ते कार्य हे एखादं पुस्तक लिहिण्यापेक्षा कारण त्याला लिहिण्याला सिक्वेन्स असतो एखादं पुस्तक जेव्हा आपण लिहितो किंवा एखादा ग्रंथ लिहितो त्याला सिक्वेन्स असतो परंतु स्तंभलेखन ह्या त्या काळात विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर लिहायचं असते आणि त्या परिस्थितीवर लिखाण करताना जी एक अभ्यास जे एक प्रत्येक बाबीचं विश्लेषण करण्याची दोन्ही बाजूंनी त्याच्यावर मांडणी करण्याची एक जे कसब पाहिजे असते ते आमचे मित्र ताराचंदजीमध्ये होतं आणि त्यांनी त्यावेळी सत्यशोधक नावाने अत्यंत चांगल्या प्रकारचे लिखाण केलेलं आहे। ताराचंदजींना आज त्यांच्या 76 वर्षा याच्यावर 75 पूर्ण झाले 76 वाढदिवसावर मी अभिषेक चिंतन करतो आणि या त्यांना चांगलं आरोग्य आणि आमच्या वहिनीसाहेबांनाही चांगलं आरोग्य लाभो हीच भगवान बुद्धाजवळ प्रार्थना करून इथेच थांबतो। जय भीम। खरं म्हटलं तर गौरव होतो तो ज्या व्यक्तीचा गौरव असतो त्या गौरवाच्या पाठीमागं त्याचं यश सुद्धा असतं आणि त्यांनी मिळवलेल्या यशावर त्यांचा महोत्सव आपण साजरा करत असतो पण या यशामागची मनाची तनाची मशागत ती कोण बघतो। परंतु अल्पावधीतच कर्तृत्वाचं कौतुक करताना लोक अवधी बद्दल अधिक कौतुक करतात पण काही माणसं सेकंदातही तासाभराचं चिंतन करतात परिश्रमामुळे आयुष्याची माती अधिक भुसभुशीत होते तेव्हा बियाणं रुजू लागतात नेमकं तसंच उलट त्याहीपेक्षा जास्त ताराचंद खांडेकरांच्या बाबतीत झालंय असं म्हणणं या ठिकाणी वावग ठरणार नाही। काही आयुष्यात अशा प्रकारचं आपल्याला साथ देत असतं आणि ते आतून साथ देत असतं काळोखाच्या वाटा तुडवीत प्रकाशाची शोध घेणारी ही आयुष्य केवळ त्यांच्या पुरती उरत नाहीत वा केवळ कुटुंबियाच्या पुरती मर्यादित असतं असत नाहीत तर ती समग्र समाजाची होतात। अशा पैकीच आज ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत ते थोर विचारवंत ताराचंद खांडेकरजी या ठिकाणी आहेत। मला वाटतं मी त्यांना जेव्हा बघितलं तेव्हा मी विद्यार्थी जीवनात होतो बुद्धनगरला राहत असत आणि रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी करत असत परंतु म्हणतात ना यश सर्व व्यक्ती काही संपादन करू शकत नाही पण प्रतिकूल परिस्थितीचे रूपांतर अनुकूल परिस्थितीत करण्याची कार्यक्षमता ही असामान्य व्यक्तींमध्येच असते आणि अशाच असामान्य व्यक्तींपैकी आज आपण ताराचंद खांडेकरजींचा या ठिकाणी सत्कार करतो आहोत। सत्कार हा त्यांच्या गुणाचा कर्तृत्वाचा आणि त्यांच्या यशस्वीतेचा या ठिकाणी आहे। आयुष्य चौबाजूने
पिंजून घेतल्याशिवाय ते फुलून येत नाही। काही मन चरित्र वाचताना घडतात तर काहींचं आयुष्य एक वाचण्याजोगं चरित्र होत असतं। आज या ठिकाणी मला सांगावंसं वाटेल की ताराचंद खांडेकरांनी करांना ज्यांनी जवळून पाहिलेला आहे, ज्यांनी त्यांचा जवळून अभ्यास केलेला आहे, त्यांना निश्चितच या ठिकाणी वाटत असेल की कसं धुक्यातनं चालून पाऊल वाटा शोधत खांडेकर साहेबांनी इथपर्यंत झुंज देत देत आपल्या शर्तीची हवी सच्ची हवी ती काळीज आम्हाला फाडून दाखवणारी अशा प्रकारची प्रतिमा या ठिकाणी निर्माण केलेली आहे। अशा एका व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी गौरव करतो आहोत, त्याच्या याच्याबद्दल निश्चितच तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद या ठिकाणी मी देऊ इच्छितो। ज्येष्ठ दलित साहित्यिक म्हणून त्यांचं नावलौकिक आहे, परंतु त्यांची खरी चुणूक ही त्यांनी नामांतराच्या चळवळीत दाखवलेली आहे। एक सत्यशोधक म्हणून स्वतःचं नाव सरकारी नोकरीत असताना ते देऊ शकत नव्हते, म्हणून सत्यशोधक नावानं त्यांनी साप्ताहिक जयभीममध्ये जे लिहिलं आणि त्या माध्यमातून जो प्रदेश पेटवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घडला आणि दलित मन त्या चळवळीत उतरू लागली मोठ्या प्रमाणात आणि त्यातून आज मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर घडलं, त्याच्या पाठीमागं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी होतं। केवळ त्यांनी साप्ताहिक जयभीममधूनच आपली ही वाटचाल केली नाही तर समाजकारण धर्मकारण जातीपातीचं स्वरूप राजकारण याच्या पलीकडे जाऊन भ्रमणगाथा या स्तंभातून समाजाला दिशा देण्याचं सुद्धा काम त्यांनी या ठिकाणी केलं। आणि हे सगळं करत असताना त्यांच्यातला जो कलाकार आहे हा कलाकार जिवंत होता। कितीक लोकांना मला माहिती आहे की नाही, पण त्यांनी नाटकात सुद्धा एका नायकाचं काम केलेलं आहे। मला त्या निशिकांतची नवरी असं त्या नाटकाचं नाव आहे आणि त्यामध्ये त्यांनी नायकाची भूमिका पार पाडली होती। आणि अशा या व्यक्तिमत्वानं अनेक आंदोलनं, त्या आंदोलनावर आपले विचार व्यक्त करून समाजाला जागृत करण्याचं काम गेल्या 50-55 वर्षात तर केलंच, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या चळवळीशी कधीही फारकत घेतली नाही। माणसं येतात आणि जातात, परंतु जो आपला विचार असतो, ज्या तडजोडी लोक करतात ते बघितल्यानंतर असं मन दुभंगल्यासारखं होतं, परंतु आंबेडकरी चळवळीशी कधीही फारकत न घेता त्या चळवळीशी चिकटून राहून त्या तत्वांना समोर नेऊन त्या तत्वावर चालण्याचं काम ताराचंद खांडेकरांना जे जमलं ते सहसा अनेक लोकांना जमत नाही। आज मला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा भंडाऱ्याला निवडणुकीकरिता गेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर वरठी या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी फार मोठा बाबासाहेबांचं स्वागत केलं, सत्कार केला आणि त्यामध्ये ज्यांना संधी प्राप्त झाली त्यामधले एक ताराचंदजी खांडेकर। आणि त्यांनी त्याच्यानंतर त्या गावामध्ये धम्मदीक्षेनंतर देवदेवतांचे फोटो आणि मूर्ती घराबाहेर काढण्याची मोहीम चालवून अख्ख्या भंडाऱ्यामध्ये एक प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं होतं। वरठी येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या उपस्थितीत तिथं धम्मदीक्षेचा समारोह सुद्धा आयोजित करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता। आज जी परिस्थिती सर्वांवरच या ठिकाणी, कुणी काही सोन्याच्या ताटात जेवून या ठिकाणी आलेलं नाही, परंतु वडील मेयो हॉस्पिटलमध्ये असताना हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेऊन स्वतःही उच्च शिक्षण घ्यायचं, विद्याविभूषित व्हायचं, आपल्या लहान भावाला सुद्धा त्या आपल्या पावलावर पाऊल
ठेवून चालायला शिकवणं आणि धम्माच्या नावावर त्याला पुढे जाण्याचा जो मार्ग दाखवून दिला तो सुद्धा कौतुकास्पद आहे। धन्य आहात आपण ताराचंद जी की आपण आपल्या लहान भावाला सुद्धा तितकंच मोठं केलं जेवढं मोठेपण आपल्याला मिळालं। सहसा मोठे होणारी व्यक्ती त्या मोठेपणाच्या खाली लहान माणूस कधी मोठा होत नाही, पण इथं तसं जाणवत नाही, इथं तसं दिसत नाही। आज पाली वाङ्मयांमध्ये आणि बौद्ध साहित्यामध्ये जे नाव आहे त्यांच्यामध्ये त्यांचंही एक नाव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज अशा व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीकडे सामाजिक बांधिलकीचा निर्धार जपणाऱ्या या माणसाकडे त्यांच्यावर अतोनात प्रेम करणारे आणि माणुसकीला अद्भुत आणि अक्षरधागा जोडणाऱ्या त्यांच्या या मितभाषी स्वभावामुळं त्यांना आज SCS गर्ल्स हायस्कूलच्या व्यवस्थापनेची जबाबदारीसुद्धा या ठिकाणी प्राप्त झाली आहे। मला कल्पना आहे की आपला हा हिरक महोत्सव साजरा करत असताना अनेक जबाबदाऱ्यासुद्धा आपल्या खांद्यावर आल्यात आणि त्या जबाबदाऱ्यासुद्धा आपण तितक्याच निर्भयपणे आपल्या अनुभवाचा लाभ देऊन ज्या पद्धतीनं दिवंगत ॲडव्होकेट सूर्यकांत डोंगरेजींनी ती संस्था पुढे नावारूपास आणली तेवढंच काम आपल्या हातून सुद्धा या ठिकाणी घडणार आहे। तर एवढंच मी सांगेन की मुश्किले जरूर है ताराचंद खांडेकरजींसाठी आहे, मुश्किले जरूर है पर ठहरा नहीं हूं मैं, मुश्किले जरूर है पर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं। दरिया ने झरने से पूछा तुझे समुंदर नहीं बनना है क्या, दरिया ने झरने से पूछा तुझे समुंदर बनना नहीं है क्या, झरने ने बड़ी नम्रता से कहा बड़ा बनकर खारा हो जाने से छोटा रहकर मिठाई रहूं मैं। और यह मिठास आपके व्यक्तिमत्व की सदा यहां बनी रहे, आपली वैयक्तिक आणि सार्वजनिक कारकिर्द यशस्वी होण्यापासून मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला संकल्प या माझ्या संस्थेच्या वतीनं आणि राऊत परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपणास दीर्घायुष्य व सुखसमाधान प्राप्त हो ही सदिच्छा तथागत चरणी करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भीम। पैशानं श्रीमंत असलेली माणसं पदोपदी भेटतात, पण मनानं श्रीमंत असलेली माणसं खांडेकरांसारखी माणसं शोधण्यासाठी पावलं झिजवावी लागतात। सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण, मित्रांनो, आजचा हा दिवस कमीत कमी आम्हा भीम सैनिकांसाठी अत्यंत अनमोल अशा प्रकारचा हा दिवस आहे। आमच्या सर्कलमध्ये आमचे मारुतराव जर सोडलेत तर अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करणारा आमचा एकमात्र मित्र आहे ताराचंद्र, आणि त्यांच्या ह्या सत्कार समारंभ प्रसंगी औरंगाबादवरून का होईना धावपळ करत मला या ठिकाणी येता आलं आणि या समारंभामध्ये सहभागी होता आलं त्याबद्दल मी स्वतःला मोठा भाग्यवान समजतो। मित्रांनो, एक ताराचंद्रजीबद्दल काय सांगावं तेच मला समजत नाही। त्यांच्या नावात चांदही आहे ताराही आहे, पण जयभीम त्यांचा नारा आहे हे मला माहीत आहे। आम्ही घोषणा देतो ना, जय भीम के नाम पे खून बहातो बहने जो,
अशी म्हणणारी मंडळी यांना ऊर्जा देण्याचं काम, यांना प्रेरणा देण्याचं काम, यांना शक्ती शब्दांची शक्ती देण्याचं काम ताराचंद्र खांडेकर सारखे आमचे मित्र अव्याहतपणे करत आहेत। ही आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या आमच्या तमाम कार्यकर्त्यांसाठी अत्यंत गौरवपूर्ण बाब आहे। बाबासाहेबांबद्दल असं म्हटलं जातं, एक कवी म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ये कोई सितारा नहीं जो सूरज की रोशनी से चमकता है। आंबेडकर वो सितारा है, आंबेडकर वो सूरज है जिसके रोशनी से सितारे चमकते हैं। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशाने श्रीमंत असलेली माणसं पदोपदी भेटतात, पैशाने श्रीमंत असलेली माणसं पदोपदी भेटतात, पण मनाने श्रीमंत असलेली माणसं खांडेकरांसारखी माणसं शोधण्यासाठी पावलं झिजवावी लागतात, पावलं झिजवावी लागतात। आणि आमच्यासारखे कार्यकर्ते वेळी अवेळी आपली पावलं झिजवून जेव्हा मार्गदर्शनाची गरज असते, जेव्हा आम्ही निराश होतो, हताश होतो, जेव्हा अनेक प्रकारचे संकटाचे डोंगर कोसळतात आमच्यावर, तेव्हा आम्हाला एकच किरण दिसतो, तो म्हणजे ताराचंद्रजी खांडेकर। काही लोक म्हणतात आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो, सर्व झूठ आहे। आमचा बाण आहे 100% समाजकारण, 100% राजकारण। राजकारण करायचं तेच समाजकारणासाठी, समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, आणि सर्व करताना विचारांची दिशा देण्याचं काम, न डगमगता पुढे जाण्याची प्रेरणा देण्याचं काम ताराचंद्र खांडेकर सारखे आमचे मित्र करतायत। आमच्यावर लई उपकार आहेत त्यांचे, लई भारू माणूस आहे, लई भारी। ताराचंद्र खांडेकर साधा माणूस नाही आहे, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक म्हणतात ना की अत्यंत मृदू स्वभावाचा माणूस, अत्यंत समंजस, सर्वांच्या भावना समजून घेणारा हा माणूस, याला सॉफ्ट नेचर म्हणतो आपण, सॉफ्ट नेचर। पण ए सॉफ्ट नेचर ऑफ ए पर्सन डझंट मीन वीकनेस, ए सॉफ्ट नेचर डझंट मीन वीकनेस। रिमेंबर, नथिंग इज सॉफ्टर दॅन वॉटर, बट इट फोर्स कॅन ब्रेक द स्ट्रॉंगेस्ट रॉक, इट फोर्स ब्रेक द स्ट्रॉंगेस्ट रॉक। असा हा मृदू मनाचा माणूस मोठमोठ्या विचारांचे आलेले खडक तोडून बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराला जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम करते। साधी गोष्ट नाही आहे, ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही आहे। आणि आज त्यांचा आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहोत, ही आपल्या सर्वांसाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे। रिझर्व्ह बँकमध्ये असताना ते देशाच्या संपत्तीचे कस्टोडियन होते, कस्टोडियन कळतं ना आपल्याला, रखवालदार। रिझर्व्ह बँकमध्ये काम करताना ते देशाच्या दौलतीचे कस्टोडियन होते, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे कस्टोडियन जर कोणी असतील ते ताराचंद्रजी खांडेकर आहेत, हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं। तीन गोष्टी मी कधी विसरत नाही। पहिली गोष्ट अशी, आमचा एक मित्र म्हणतो नेवर फॉरगेट थ्री टाइप्स ऑफ पीपल। वन, हू हेल्प यू इन योर डिफिकल्ट टाइम। सेकंड, हू लेफ्ट यू इन योर डिफिकल्ट टाइम। एंड थर्ड, हू पुट यू इन डिफिकल्ट टाइम। जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट आलं, मग ते पोलिसांचं असेल, सरकारचं असेल, आणखी कुणाचं असेल, संकटाचे ढग जेव्हा आमच्यावर आले तेव्हा ते दूर करण्याचं काम ताराचंद्र खांडेकर यांच्या शब्दांनी केलं, यांच्या लेखणींनी केलं, ही आमच्या चळवळीवर फार मोठी उपकार आहे तसं मी समजतो। मित्र हो, वक्त, रिश्ता, दोस्त और अपने लोग,
वक्त, रिश्ता, दोस्त और अपने लोग, वो चीज है जो हमें मुफ्त में मिलते हैं, मुफ्त में मिलते हैं, मगर उनकी कीमत का हमें तब पता चलता है जब वो कहीं खो जाते हैं। आम्ही तुम्हाला मुळीच हरवू इच्छित नाही मित्रा, तू मित्रही आहेस, दोस्तही आहेस, आम्हाला शब्दांच्या क्रांतीनं पेटवणारा तू आंबेडकरी विचाराचा ज्वालामुखी आहेस, अशा आमच्या या मित्रांचं आज अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन करता करण्याची संधी मला मिळाली, माझं मोठं भाग्य। लेखक आहे, विचारवंत आहे, साहित्यिक आहे, पण एक गोष्ट, मुक्तीवाहिनी मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी लॉंग मार्चची जेव्हा घोषणा केली तेव्हा आमच्या सोबत असलेले अनेक लोक पळून गेलेत, अनेक लोक घाबरलेत, पोलीस येतील, पकडतील, जेलमध्ये टाकतील, काय करतील काय नाही, घाबरलेत, पळालेत। पण रिझर्व्ह बँकेमध्ये असलेला आमचा ताराचंद्र जेव्हा जयभीमचं कार्यालय पोलिसांच्या भीतीनं ओस पडलं तेव्हा मात्र एकटा ताराचंद्र खांडेकर जयभीमच्या कार्यालयात बसून कशाची भीतीनं बाळगता, नोकरीची भीतीनं बाळगता, जयभीमची जबाबदारी स्वीकारून जयभीमचं प्रकाशन करत राहिला, हा तो प्रसंग मी अजून विसरू शकत नाही। नाही मग बरोबर आहे की नाही बरोबर आहे? सुखाचे सोबती सर्वच असतात, पण दुःखाच्या प्रसंगी जे साथ देतात ते खरे मित्र असतात। खांडेकरांबद्दल एक इंग्रजी सुभाषित वाचून दाखवतो मी, हू मेक्स यू स्माइल थँक देम, हू मेक्स यू स्माइल थँक देम, हू मेक्स यू क्राय, यू क्राय टॉलरेट देम, बट हू मेक्स यू स्माइल व्हेन टीयर्स आर इन योर आईज ट्रस्ट देम। जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात तेव्हा तुमच्या ओठावर हास्य फुलवण्याचं काम जे करतात त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे। हाच विश्वास, ही श्रद्धा ताराचंद्रजी आपल्याबद्दल आमच्या मनामध्ये आहे, हे आज या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपल्यासमोर मला सांगावं असं वाटतं। अरे इट इज व्हेरी सिम्पल टू बी हॅपी आहे बेटा, इट इज व्हेरी सिम्पल टू बी हॅपी, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल। हा सिम्पल साधा भोळा माणूस, मानापानाची कधी पर्वा न करणारा माणूस, पण सातत्याने आंबेडकरी विचाराची कास धरून सतत आगेकूच करणारा आमचा हा मित्र ताराचंद्र, खरोखरच आजच्या प्रसंगी मी आपल्या हार्दिक शुभेच्छा देतो। की अनेक विचारवंत मी बघितले, अनेक साहित्यिक बघितले, आणि या देशामध्ये जी साहित्यिक परंपरा आहे जी प्रामुख्यानं खास वर्गानं जोपासलेली आहे त्या वर्गातलेही साहित्यिक वाचले बघितले, आणि त्या साहित्यिक परंपरेमध्ये हे साहित्यिक आपापसामध्ये इतका पराकुटीचा द्वेष करतात, एकमेकाची निंदा धाडस्ती करतात, तोच वारसा दुर्दैवानं इतर साहित्यामधून सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये चालू असल्याचं पाहायला मिळतं। अशा ह्या पार्श्वभूमीवरती मनामध्ये कोणतीही कटुता न बाळगता, आपल्या विचाराशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता स्पष्टपणे बोलणारा आणि तितकाच त्या माणसाशी आपुलकीनं वागणारा एखादा साहित्यिक विचारकवंत नागपूरमध्ये जेव्हा कोणी आढळला असेल तर त्यांचं नाव आहे ताराचंद खांडेकर। हे आपण मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे। विचारवंत विचाराला दिशा देतात। बाबासाहेबांनी म्हटलं होतं की विचारवंत समाज, बुद्धिमान समाज, याच्यावर त्यांनी फार मोठी जबाबदारी टाकलेली होती। अनहिलेशन ऑफ कास्टमध्ये त्यांनी म्हटलं 1937 साली, त्या बुद्धिमान वर्गापासून अपेक्षा बाळगता येते जेव्हा समाज संकटात असतो तेव्हा, कशाची दिशा दाखवण्याची, भविष्याचा वेध घेण्याची आणि नेतृत्व देण्याची।
इतकी मोठी जबाबदारी त्यांच्यावरती. परंतु तो बुद्धिमान वर्ग कसा असावा याच्याही त्यांनी 10 कसोट्या सांगितलेल्या आहेत, त्या आता सांगण्याची काही इथे वेळ नाही. पण त्यामधली सर्वात महत्त्वाची कसोटी जी आहे ती हे आहे की सेवा तत्परता आणि सामंजस्य असलं पाहिजे. आणि ह्या दोन्ही गुणांच्या बाबतीत ताराचंद खंडेकर निश्चितच उजवे आहेत याबद्दल ती मात्र शंका नाही. म्हणून आम्ही त्या परिषदेमध्ये त्यांचं पहिलं भाषण ठेवलं आणि त्यांनी मुख्य विषयाची तार व्यवस्थित छेडलेली होती, तो काही आता सांगण्याचा विषय नाही. मुख्य मुद्दा असा होता की बाबासाहेबांची चळवळ त्यांच्या काळामध्ये ज्या समाजानं बाबासाहेबांच्या सारखंच भोगलं, त्यांच्या अंतकरणाला भिडणं आणि त्याप्रमाणे ती माणसं पेटून उठणं हे व्यावहारिक होतं, सत्य होतं, साहजिक होतं, स्वाभाविक होतं. परंतु ज्याला त्या विशिष्ट नरकाचा कुठला संसर्गच झालेला नाही असा जो आधुनिक काळातला नवा समाज आहे त्याच आंबेडकरी चळवळीतून उदय पावलेला, तो मात्र भावनेनं शुष्क झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. विचारानं सुद्धा तो शुष्क झालेला आहे असं म्हणता येईल. मी IIT मध्ये जातो, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांशी बोलतो, अनेकांशी असा संपर्क साधतो आणि माझा असा अनुभव व्यक्तिशः की या विद्यार्थ्यांना बाबासाहेब अजिबात कळत नाही, अजिबात माहीत नाही. हा वारसा जे हा जुन्या पिढीनं नव्या पिढीला द्यायला पाहिजे होता तो म्हणावा तसा दिला गेला नाही. याचं महत्त्वाचं कारण आहे की आपापसामधले वितंगवाद जे आहेत, आपापसातला जो विरोध आहे आणि त्याला दिली जी काही नकारात्मक कलाटणी आहे, त्यामुळं प्रबोधनाचा मार्ग प्रबोधन करणारे असून सुद्धा बिघडला. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणून तरुण वर्ग साहित्य वाचत नाही, बाबासाहेब पचणं जड जातं, कारण त्या काळाचा इतिहास, ती संस्कृती, ती मानसिकता हे सारं कुठे जेव्हा डोक्यात असेल तेव्हा बाबासाहेब कळतात, नाही तर कळत नाही. हा बॅकग्राऊंड स्टडी किंवा अंडरस्टँडिंग जर नसेल तर बाबासाहेबांचं साहित्य करणं कठीण होऊन बसता माझा व्यक्तिशः अनुभव आहे. आणि म्हणून आम्ही युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी द बुद्धिस्ट यूथ एम्पावरमेंट संघाची स्थापना केली आणि त्यामध्ये युवकांच्यासाठी बाबासाहेब शिकवण्याची व्यवस्था केली. त्यामध्ये अनायलेशन ऑफ कास्टवरती 10 प्रवचनं झाली, अभ्यास वर्ग झाला. रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशनवरती अभ्यास वर्ग झाला. बुद्ध अँड कार्ल मार्क्सवरती आता अभ्यास वर्ग चालू आहे आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यावरती 50 प्रवचनांची मालिका ह्या अभ्यास वर्गाचं महत्त्वाचं एक कार्य ठरणार आहे जे नंतर सुरू होईल. आणि या कार्याचा ओनामा करण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी, त्या पहिल्या परिषदेमध्ये बोलण्यासाठी आम्ही म्हणूनच ताराचंद खंडेकरांची निवड केलेली होती, कारण तेच ते मार्गदर्शन देण्यासाठी आणि आपला तो नैतिक अधिकार जो आहे तो गाजवण्यासाठी, प्रस्थापित करण्यासाठी सक्षम होते अशी आमची भूमिका होती. म्हणून चळवळ जर परत जायची असेल तर खांडेकरांच्यासारख्या निपक्षपातीपणे विचार मांडणारे, त्या आंबेडकरी चळवळीची मीमांसा करणारी आणि तितकंच नव्हे तर त्या विचाराप्रमाणे प्रत्यक्ष स्वतः जगून दाखवणारी माणसं आवश्यक आहेत. आणि हे खांडेकरांचं एक मोठेपण आहे. असं मोठेपण माझ्यासारख्या का त्रयस्थ माणसाला सुद्धा भावतं, लक्षात येतं, पटतं आणि म्हणून त्यांचं अभिनंदन चिंतन करण्यामध्ये मला सुद्धा मोठा आनंद होतो. त्याचं हे महत्त्वाचं कारण आहे. बंधूंनो, आपल्याला यापेक्षा अधिकही जास्त सांगू इच्छित नाही, परंतु खांडेकरांच्यापासून एवढी प्रेरणा आपण जरूर घ्यावी की बोले तैसा चाले. मी आपल्याला एका खात्रीने सांगू शकतो की आपण माझे सगळे सहप्रवासी सगळे बंधू आहात. मी आपला उल्लेख नावासकट जर केला नाही तर कृपा करून त्याबद्दल मला क्षमा कराल. मी जो काही आहे तो तुमच्या सगळ्या प्रेमामुळे आहे, तुमच्या सहकार्यामुळे आहे, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. कारण मी स्वतःला कधीही तुमच्यापासून किंवा समाजापासून कधीच स्वतःला वेगळं किंवा अलिप्त ठेवलेलं नाही आहे. तुमच्याबरोबर केवळ बंधुत्वातच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक म्हणून आपण सगळे सामूहिकपणे वाटचाल करतो ही जाणीव ठेवून तुमच्याशी नेहमी हे संबंध आणि ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो अशा प्रकारचा संवाद नेहमी साधत असतो. त्यामुळे मी तुमच्याकडे काही नवीन सांगावं अशा तर काही प्रश्न नाही आहे. तुम्ही माझ्याशी चहाच्या टपरीवर भेटलात तरी मी तुमच्याशी जे बोलेल तेच एखाद्या अशा मंचावरून मी जे काही बोलतो त्यामधलं आणि टपरीवर बोलणं ह्यामधला मला कधीच फरक असा जाणवला नाही.
कारण माझ्या मनामध्ये सतत बाबासाहेब बाबासाहेब आणि भगवान बुद्धाच्याशिवाय दुसरा कुठला विचारच नसतो. तेव्हा हे इथे माझ्या ह्या अमृत महोत्सवी समारंभानिमित्त ज्यांनी माझ्यावर अगदी भावनांचा जो वर्षाव केला, मी खरं म्हणजे स्वतः दिपून गेलेलो आहे की मी एवढा मोठा आहे हे मला कधीच वाटलं नाही. त्यांनी माझ्यावर जे एक प्रेम व्यक्त केलं, सी एल थूल साहेब आहेत, डॉक्टर कृष्णा कांबळे आहेत, जोगेंद्रबद्दल तर बोलायचा काही प्रश्नच नाही आहे. सामूहिक चळवळीमध्ये जोगेंद्र आणि खांडेकर कधी वेगवेगळे राहिलेत असं कदाचित तुम्हाला वाटलं नसेल आणि आम्ही तर कधी समजत नाही आहोत. मित्र, आम्ही एका सामूहिक जाणीवेनं, म्हणजे मी तुम्हाला एक आदर्श म्हणून नाही सांगत, पण बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्याच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीला उभे राहिलेत आणि त्यावेळी त्यांच्या इलेक्शनमध्ये पोलिंग एजंट जो असतो आणि निवडणूक प्रचाराचं काम इकडे तिकडे करणं, पोस्टर चिपकवणं वगैरे, ह्या सगळ्या बाबी प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या देखत आम्ही करू शकलो आणि त्याच्यातनंही जी बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाबद्दलची जी एक निष्ठा आहे त्या निष्ठेनं माझं मला जोपासलेलं आहे. त्यामुळे मला काही इकडून तिकडून कुठूनही ऊर्जा प्राप्त करून घेण्याची काही गरज नाही वाटत. बाबासाहेब आंबेडकरांना समाज घडवण्यासाठी ज्या बाबी आवश्यक वाटत होत्या, जे एक विचारधन आवश्यक वाटत होतं, ते विचारधन केवळ ग्रंथातनं मिळतं आपल्याला, अशा प्रकारची सीमित भूमिका मी कधीच ठेवलेली नाहीये. त्यामुळे जो विचार करतो, जे लोकांकडनं जो संवाद मला ऐकायला मिळतो किंवा त्यांच्याशी माझा जो वार्तालाप होतो, त्या सगळ्या बाबीतनं मी नेहमी बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हे सगळं शोधत असतो. त्यामुळे माझा हा जो सगळा जीवन प्रवास आहे, म्हणजे विद्यार्थी जसेपासून, म्हणजे रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन असो की मुक्तीवाहिनी असो की साप्ताहिक दैनिक असो, दलित मुक्ती सेवा असो की रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या ह्या शाखा पोटशाखा आहेत, त्या सगळ्या पोटशाखांच्या जे कोणी अतिशय शिखर अवस्थेला पोहोचले, जे कोणी नेते असतील, त्या सगळ्यांशी माझे अतिशय जवळचे केवळ भावनिकच नव्हे, वैयक्तिकच नव्हे तर वैचारिक संबंधही होते. दरीश राधाभाऊ कुबरागडे किंवा ऍडव्होकेट सखाराम मेश्राम, प्रत्यक्ष दादासाहेब गायकवाड ह्यांच्या सगळ्या ह्या सगळ्या महापुरुषांच्या सोबत चर्चा करून मी माझं स्वतःचं व्यक्तिमत्व त्याप्रमाणे घडवत राहिलो आणि त्यामुळे समाजजीवनामध्ये वाटचाल करताना मला कधी कोणाच्या मोठेपणाबद्दल शंका घेण्याचं काही प्रयोजन वाटत नाही. माझा विरोधी माणूस असेल तरी मी त्याच्याबद्दल अशा प्रकारची शंका घेत नाही. आणि ह्या जाणीवेतनं आंबेडकरी समाजामध्ये जे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले, त्या सगळ्या प्रवाहांच्या शीर्षस्थ प्रवर्तकांच्या सोबतही सातत्यानं संवाद साधून बाबासाहेब आंबेडकरांचं जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान पुढे नेण्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि हे केवळ मी एकटा जन्माला आलो, माझ्या हातूनच होईल, अशा प्रकारचा कुठलाही, ज्याला अहम म्हणतो आपण, तो अहम मी कधी जोपासत नाही. त्यामुळे सामूहिक जाणीवेनं पुढे येणं, आम्ही मुक्तीवाहिनीची स्थापना केली, पण मुक्तीवाहिनीमध्ये ताराचंद्र खांडेकर हा एकमेव मुक्तीवाहिनीचा माणूस कदा कधी कोणाला वाटलेला नसेल. साप्ताहिक जयभीम प्राध्यापक कवाडे त्यांचे मुख्य संपादक होते, परंतु साप्ताहिक जयभीमची ओळख प्राध्यापक कवाडेंच्या एकट्यांच्यामुळे नव्हती, एका सामूहिक जाणीवेनं आम्ही जो वसाहत स्वीकारलेला होता बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक ज्याला आपण रिकन्स्ट्रक्शन म्हणतो, पुनर्रचनेचं काम करणं, हा जो एक वसा स्वीकारलेला होता, त्या हा वसा पुढे नेताना आमचं जे सामूहिक उत्तरदायित्व आणि त्या सामूहिक उत्तरदायित्वामध्ये माझं स्वतःचं जे वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आहे, ते वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन देताना मीही बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय एकनिष्ठ पाई, केवळ भावनिक नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज निर्मितीसाठी ज्या एका वैचारिक क्रांतीची एक मुहूर्त मिळवली, त्या वैचारिक क्रांतीचा एक पाईक म्हणून मी स्वतःला नेहमी निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहिलो आहे. आणि त्यामुळे माझं स्वतःचं व्यक्तिमत्व तर घडत गेलंच गेलं, परंतु बाबासाहेब समजताना किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं आकलन करताना मला ह्या सगळ्या गोष्टींची नेहमी त्याच्यातनं ऊर्जा भेटत राहिली. त्यामुळे मी अतिशय छातीठोकपणे सांगू शकतो, म्हणू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानावरचं आमचं जे गेल्या 40-50 वर्षापासूनचं जे भाष्य आहे, त्याला आजपर्यंत कोणीही सुरू लावू शकले नाही. आंबेडकर निष्ठा काय असू शकते, आंबेडकर तत्वज्ञान काय असू शकतं,
ह्याची आम्ही जी मुहूर्तम आहे प्राध्यापक कवाडे नारनवरे किंवा बाकीची आम्ही सगळी मंडळी आहोत ह्या सग मधुकर डोंगरे वगैरे मधुकर डोंगरेंनी एक बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक तत्व म्हणून एक लहानशी जी पुस्तिका आम्ही साप्ताहिक गोविंदच्या वतीने जी प्रकाशित केलेली होती बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक तत्वज्ञानाचा मूलग्रंथ म्हणून सगळ्या अर्थशास्त्री आंबेडकरी अर्थशास्त्रांनी अर्थशास्त्रज्ञांनी त्याची दखल घेतलेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बाबासाहेब आंबेडकर अनेक पातळ्यांवर लढले परंतु ह्या सगळ्या पातळ्यांवर लढत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा मानवनिर्मितीचा समाजाच्या पुनर्रचनेचा हा जो विचार होता ज्या समाजाच्या समाजाच्या पुनर्रचनेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या क्रांत्या केल्या रिपब्लिकन पक्षाची स्थापना धर्मचक्र प्रवर्तन आणि भारतीय राज्यघटना ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्तर आयुष्यातल्या ज्या अतिशय मूलभूत बाबी आहेत त्या मूलभूत बाबी बाबींचा जो गाभा आहे तो गाभा समजून घेताना मग आम्हाला आंबेडकर तत्वज्ञानाची निर्मिती कशा प्रकारे करावी लागेल ह्याचंही अतिशय बारकाईनं सूक्ष्मपणे आणि व्यापक भूमिकेनं त्याचा एक प्रबोधनात्मक अशा प्रकारची जाणीव बाळगून आम्ही सातत्यानं तसे प्रयत्न करतो आहोत. मला अतिशय आनंद वाटतो की आज बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाला जे वेगवेगळे कंगोरे पाडण्याचं काम केलं गेलं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करताना त्याला हजार प्रकारची शेफ्ट चिकटवण्याचा जो प्रखात इथल्या राजकारणी आणि स्वार्थी अशा सामाजिक समाजचिंतकांनी केलेला आहे तो नष्ट करण्याचं अतिशय महत्वाचं काम आम्ही मुक्तिवाणीच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या सामूहिक जाणीवेनं ते सगळे करतो आहोत आणि त्याला अतिशय भारदस्त अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ तत्वचिंतक बाबासाहेब आंबेडकर केवळ राजकारणी बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे कैवारी अशा प्रकारच्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलच्या ज्या बाबी आहेत ज्या बाबी आज सातत्यानं पसरवण्यात येत आहेत बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बहुजनांचे उद्धार करते बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सर्वजण समाजाचे उद्धार करते वगैरे ह्या ज्या राजकीय घोषणा देण्यात येतात त्या राजकीय घोषणा किंवा ह्या ज्या वल्गन आहेत त्या किती टाकाऊ आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवनिर्मितीच्या तत्वज्ञानाला हा किती हानिकारक आहेत ह्याचाही कुठेतरी बारकाईनं विचार करणं आणि त्या पद्धतीनं लोकांचं प्रबोधन करणं ही जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही जे भीमसैनिक आहोत त्यांनी अतिशय एकनिष्ठ जाणीवेनं स्वीकारणं मला वाटतं अतिशय आवश्यक आहे. ते काम आम्ही सामूहिकपणे करतो आहोत आणि त्याला अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. मित्र बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं नवसमाज निर्मितीची त्यांची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेतलं जे इंगित आहे त्याचा जो मूलस्त्रोत आहे तो मूलस्त्रोत आपण तपासून घेताना मग जगातली जी सगळी तत्वज्ञान पूर्वी जेव्हा तत्वज्ञानाचा उदय झाला जेव्हा जागतिक कीर्तीचे जेवढी जे कोणी तत्वज्ञान असतील फक्त फिलॉसॉफी मधलेच नव्हे सायकोलॉजी मधले असोत की सोशियोलॉजी मधले असतो मेडिकल सायन्सेस वगैरे मधले असतो ह्या सगळ्यांनी माणसाच्या शारीरिक आणि भौतिक आणि मानसिक परिवर्तनासाठी जी जी काही संशोधनं केलीत जे जी काही प्रमेय मांडलीत मग ते अंशी असोत की मार्क्स असोत की अजून हॉब लॉक्स रुसो कोणी असोत ह्या सगळ्यापासून तर आजचा जो एरिक फॉर्म ज्याला जगामध्ये अतिशय फार मोठी प्रतिष्ठा आहे मार्क्सवादाचं नवीन चिंतन मांडणारा हा जो माणूस आहे ह्या सगळ्यांच्या पर्यंत बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कुठे वेगळ्या पद्धतीने सापडतात का हे सातत्यानं त्याचा अभ्यास करणं त्याचं चिंतन करणं आणि ह्या सगळ्या तत्वज्ञानाच्या उपर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कसा मूलगामी आहे भगवान बुद्धानं ज्या मानवनिर्मितीची ज्या मानवनिर्मितीचं बीजारोपण केलं त्या बीजारोपणाला बाबासाहेब आंबेडकर कसं खतपाणी घालतायत ह्याचं लोकांच्या पुढे प्रबोधन करणं हे मला वाटतं आजच्या पिढीचं फार मोठं उत्तरदायित्व आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र आंदोलनांच्याकडे ज्याला आपण होलिस्टिक म्हणतो अशा होलिस्टिक दृष्टीनं बघणं आणि जगातल्या सगळ्या प्रचलित किंवा प्राचीन सगळ्या तत्वज्ञानाच्या कसोट्यावर बाबासाहेब आंबेडकर कसे घरे उतरतात हे सांगणं हे मांडणं आणि त्या प्रकारे नवा माणूस घडवणं केवळ भौतिकदृष्ट्याच माणूस नव्हे तर त्याचं मानसिक परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांचा सांस्कृतिक क्रांतीवरचा जो भर होता त्या सांस्कृतिक क्रांतीचे जे आडाखे आहेत ते समजून घेणं आणि त्या संबंधी लोकांचं प्रबोधन करणं मला वाटतं
हे आमच्या पिढीचं आपल्या सगळ्यांच्या एका सामूहिक जाणीवेचं ते अतिशय महत्त्वाचं उत्तरदायित्व आहे हे मला या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करावं असं वाटतं. मी माझ्या जीवनामध्ये स्वतःला तुमच्यापासून कधीच वेगळा समजलेलं नाहीये. मला अनेक प्रकारचे शत्रू मला शत्रू समजतात. म्हणजे बाबासाहेब एखादा आता मार्क्सवादी विचारवंत असेल त्याच्या आंबेडकरी आंदोलनाच्या चिकित्सेकडे जेव्हा मी तत्वज्ञानाच्या दृष्टीने जेव्हा बघतो आणि त्याला सांगतो की तुझं हे मार्क्सवादी आंबेडकर चिंतन खऱ्या अर्थानं आंबेडकरी तत्वज्ञानाचं बीजारोपण स्वीकारू शकत नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूलभूत चिंतन आहे त्याला तुझ्या मार्क्सवादानं कधी जोपासता येऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर मार्क्सवाद समाजवाद किंवा बाकीचे जे कोणी प्रचलित वाद असतील त्या सगळ्यांच्या उपर बाबासाहेब आंबेडकरांची विचार प्रणाली बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा कशी चपखल बसते आणि केवळ ज्याला आपण फिलॉसॉफिकल प्लेन म्हणतो अशा फिलॉसॉफिकल प्लेनवरच नव्हे तर प्रत्यक्ष माणसाच्या निर्मितीच्या आणि माणसाच्या कल्याणाच्या साठीही ही विचारधारा कशा प्रकारे आवश्यक आहे ह्याच्या प्रकार अशा प्रकारचं प्रबोधन येणाऱ्या पिढ्यांचं कळणं हे आमच्या पिढीचं आपल्या सगळ्यांचं उत्तरदायित्व आहे. त्या दृष्टीनं मला असं वाटतं की आपण माझा सत्कार करताना ही जर एक सामूहिक जाणीव आपण जर अंगीकारली तर मग आपण जे क्षेत्र निवडू प्राध्यापक कवाडेंनी राजकारणाचं क्षेत्र निवडलं श्रद्धे बंतजींनी धम्मक्रांतीचं क्षेत्र निवडलं डॉक्टर कृष्णा कांबळे मेडिकल सायन्सेसमध्ये बुद्ध विचार आणि आंबेडकर विचार प्रसारित करण्याचं माणसाला घडवण्याचं मत कार्य करतात याची आपल्या सगळ्यांना कल्पना नसेल. मला खात्रीनं सांगतो मी आपल्याला की कर्करोगाचा विभाग सांभाळताना सुद्धा माणसाच्या केवळ शारीरिक व्याधींचं ते त्याचा अभ्यास करतात असं अजिबात नाहीये. तर माणसाला जिवंत ठेवण्यासाठी केवळ जिवंतच नव्हे तर त्याला सुसंस्कृत माणूस करण्यासाठी काय काय करायला पाहिजे डॉक्टर गेडाम आहेत चंद्रशेखर मेश्राम आहेत सुहास कानफाड आहेत ही सगळी मंडळी आमच्या विचारवंत आहेत प्रदीप आगलावे आहेत बाकीची सगळी मंडळी ह्या सगळ्या मंडळींनी घोडेस्वार आहेत ह्या सगळ्या मंडळींच्या चिंतनाचा एक मूल गाभा आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जी सांस्कृतिक क्रांती आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे धम्मचक्र प्रवर्तन आहे त्या धम्मचक्र प्रवर्तनाचा जो मतितार्थ आहे त्या धम्मचक्र प्रवर्तनानं जो एक नवा समाज आपल्याला घडवायचा आहे तो समाज घडवताना मी जे जे क्षेत्र निवडलेलं असेल ते क्षेत्र गाजवण्यासाठी मी एकनिष्ठ आंबेडकरवादी बुद्धिस्ट कसा होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणं ही हे फार मोठं आव्हान आपल्या पुढे आहे ते आव्हान आपण स्वीकारावं असं एक नम्र आवाहन करतो. मी माझं जीवन घडवताना ज्यांनी मला अनेक प्रकारची मदत झाली अनेक माणसांचा मी आपल्या पुढे निर्देश करणं मला आवश्यक वाटतं पण वेळेच्या अभावी मला ते टाळता येतं. माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी माझ्या पत्नीवर इतका तिचा मानसिक छळ केलेला आहे की त्याला मद्द नाहीये. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचं चिंतन करता करता माझ्या घरची अवस्था काय असेल ह्याची मला कधीही वास्तवपुस्तक राहिलेली नाही. आजही मी ती कुठली एखादी गोष्ट सांगते माझ्या मनात विचार असतो अमक्या ठिकाणी हे घडलं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. ती मला म्हणते की मी तुम्हाला हे करायला सांगितलं तुमचं लक्ष कोणीकडे असतं. म्हणजे हा आजचा प्रसंग नाही माझ्या मुलांच्याकडे फारसं ज्याला आपण बडील झाला पद्धतीने म्हणतो माझ्या भावाच्या निर्मितीबद्दलची माझी इथे फार मोठी स्तुती करण्यात आली पण मी माझ्या भावाच्या निर्मितीमध्ये केवळ भावनिक तो एक माझा लहान भाऊ आहे ही एक जाणीव ठेवून माझ्यापासून तो जो शिकत गेला आणि त्याच्यातून त्याने स्वतःची निर्मिती केली ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया मी माझ्या मुलीपुरती माझ्या भावापुरती सीमित ठेवलेली नाहीये. जो जो माझ्या संपर्कात येतो त्या सगळ्या माणसांना मी माझा स्वतःचा भाऊ समजतो माझा स्वतःचा मुलगा समजतो आणि त्या जाणीवेनं ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्याला सहभागी करून घेतो. ह्या सहभागी होण्यामध्येच आपल्या सगळ्यांचं वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक आणि माणुसकीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेलं वातावरण निर्माण होऊ शकतं ह्याची मला पूर्ण खात्री आहे. त्याची आपण तशा प्रकारची दखल घेऊन आपण एका सामूहिक जाणीवेनं हे सगळं उत्तरदायित्व स्वीकारावं असं नम्र आवाहन करतो. तुमच्या ह्या ऋणाचं मी परतफेड करू शकणार नाही. तुम्ही माझा हा गौरव केला आहे
तो तुमचाही गौरव आहे, कारण हा आपल्या सामूहिकतेचा गौरव आहे, त्या गौरवाचा आपण खऱ्या अर्थाने गौरव होत राहील अशा प्रकारचं सगळं कार्य अंगीकारावं, स्वीकारावं, सामूहिक जाणीवेनं बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध, दुसऱ्या कोणाची काही गरज नाही आहे. मी बाबासाहेब आणि भगवान बुद्ध म्हणतो म्हणजे मार्क्स नाकारतो किंवा महात्मा फुले नाकारतो असं नाही, तत्वज्ञान माणसाच्या भरोश्यावर जिवंत राहू शकत नाही. एखाद्या तत्वज्ञानाला एखादा समाविष्ट एखादं नाव आपण देतो, परंतु तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या माणसाने जो विचार दिलेला असेल तो जर तिथेच थांबत असेल तर ते तत्वज्ञान समाज निर्मितीच्या पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये फारसं उपयुक्त ठरत नाही. विचार नव्यानं आपल्याला मांडावा लागतो, नव्या पार्श्वभूमीवर त्याची नवी व्याख्या करावी लागते, त्याचा मूलभूत गाभा तोच असेल, परंतु त्याचे बाकीचे जे आयाम असतील ते आपल्याला बदलावे लागतात. त्या पद्धतीनं आपण स्वतःची निर्मिती करूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या ऋणात मी आहे हे इथे अतिशय प्रामाणिकपणे कबूल करतो आणि आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो, आपले अभिनंदन करतो आणि थांबतो. जय भीम.